दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर फायरिंग केली होती. त्यानंतर गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. बुधवारी त्यांना सकाळी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि या सुनावणीमध्ये पोलिसांनी केलेली पोलीस कोठडीची मागणी अमान्य करत न्यायमूर्तींनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपले जे माननीय आमदार गणपत गायकवाड साहेब आहेत त्यांच्यासाठी आम्ही हजर झालो कोर्टामध्ये. कोर्टामध्ये पोलिसांची बाजू अशी होती की त्यांना 11 दिवस पोलीस कस्टडी ऑलरेडी मिळालेली होती. त्यानंतर पुन्हा त्यांना पुढे पोलीस कस्टडीची गरज भासत होती. परंतु माननीय न्यायालयाने सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी कुठलेही नवीन मुद्दे कोर्टासमोर आणले नाही आहेत. कुठल्याही प्रकारच्या कस्टडीची गरज नाही आहे. पोलिसांना जेवढा वेळ पाहिजे होतं ते पूर्ण वेळ मिळालेला आहे आणि पुढे कुठल्या कस्टडीची गरज नाही आहे असं मत घेऊन आणि सफिशियंट चान्स पोलिसांना दिलेलं गेलं आहे. तर असं त्यांनी ऑब्झर्वेशन्स देऊन कोर्टाने त्यांची पोलीस कोठडी नामंजूर केलेली आहे आणि त्याच्याबद्दल बरोबरच जेवढे इतर आरोपी होते सर्व आरोपितांना आज कोर्ट माननीय न्यायालयाने MCR म्हणजेच आपलं जेल कस्टडी ती मंजूर केलेली आहे. तर आता ह्याच्यापुढे त्यांना पोलीस कस्टडी संपलेली असून ते आता जेल अथॉरिटीजच्या ऑब्झर्वेशनखाली राहतील. कोणत्या जेलमध्ये या संदर्भात काय माहिती आहे? कोणत्या जेलमध्ये आम्हाला त्याबद्दल माहिती आम्हाला दिली जात नाही. पण जे आम्हाला अजूनपर्यंत माहिती मिळाली त्यानुसार त्यांना आधारवाडी जेलमध्ये नेलं पाहिजे. जे कोर्टाचं ज्युरिडिक्शन आहे त्याप्रमाणे त्यांना आधारवाडी जेलला नेलं पाहिजे असं आमचं मत आहे. बाकी ते युक्तिवाद काय झाला? युक्तिवाद म्हणजे कोर्टामध्ये तेच आम्ही त्यांना माहिती दिली की बाबा जे त्यांचं म्हणणं आहे की कॉन्स्पिरसी वगैरे, तर हे कॉन्स्पिरसीचा गुन्हा नाही आहे किंवा कॉन्स्पिरसीचा प्रकार नाही आहे. हे जे काय घडलेलं आहे ते सिनियर PNच्या केबिनमध्ये घडलेलं आहे आणि जे घडलेलं ते सर्व CCTV फुटेजमध्ये सर्वांसमोर समाविष्ट आहे आणि सर्वांना माहिती आहे. तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्स्पिरसीचा गुन्हा सिद्ध होत नाही आहे किंवा कॉन्स्पिरसीचा गुन्हा नाही आहे. कॉन्स्पिरसी फक्त बाकी सर्वांना अडकवण्यासाठी ह्याच्यामध्ये केलं जातं आहे असं आमचं स्पष्ट मत होतं. याला धरून कोर्टाने पोलीस कस्टडी त्यांची नामंजूर केली. आपलं नाव? आपलं? ॲडव्होकेट निलेश पांडे, ॲडव्होकेट समीर विस्पूत आणि ॲडव्होकेट राहुल भोसले आणि आमची टीम. ह्याच्यावरती आता ह्या क्षणी खूप कमेंट करणं योग्य ठरणार नाही कारण की तपास त्यांचा चालू आहे पोलिसांचा. त्यांना तपासाची पूर्ण संधी मिळाली पाहिजे आणि कोर्टाने पण ह्या गोष्टीवरती कॉन्शियस दिलं की बाबा त्यांना 11 दिवस जे कस्टडी दिली गेलेली होती 11 दिवस त्यांना कस्टडीसाठी खूप झाले आणि पुढे आता कस्टडीची कुठल्या प्रकारची गरज भासत नाही आहे. तर त्याप्रमाणे त्यांची कस्टडी नामंजूर केली. आमचे माननीय आमदार साहेब आहेत गणपत गायकवाड त्यांच्या वतीने आज आम्ही तिथे कोर्टात हजर झालेलो. आमदार गायकवाड यांना तब्बल 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांना पुरेसा वेळ देण्यात आला होता. पोलिसांच्या हातात कोणतेही नवीन डिटेल्स नाही त्यामुळे त्यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येत असल्याचे आदेश न्यायमूर्ती AA निकम यांनी दिले. गायकवाड यांच्या वतीनं 5 वकील युक्तिवाद करत होते. पोलिसांनी केलेला तपास आणि दिलेली पोलीस कोठडी पुरेशी आहे. नवीन कोणतीही माहिती पोलिसांनी मिळवली नाही. या व्यतिरिक्त जे काही घडलं तेही हिल लाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या डोळ्यासमोर घडले त्यामुळे या प्रकरणामध्ये कोणतीही विसंगती पाहायला मिळत नाही असा युक्तिवाद करण्यात आला. यावेळी वकिलांनी गायकवाड यांना कल्याण येथील आधारवाडी जेल इथं ठेवण्यात येऊ शकतं असंही सांगितलं. मात्र हा तपास ठाणे क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आल्यानं त्यांना नेमकं कोणत्या जेलमध्ये ठेवणार याबाबत कुठलीही माहिती स्पष्टपणे कोर्टानं दिली नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. उल्हासनगरवरून मयुरी चव्हाण, लोकमत.